शेतकऱ्यांची कोट्यवधीची लूट करणाऱ्या आडत्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली. सरकारचा आदेश धुडकावून राज्यातील बाजार समित्यांमध्ये जादा आडत कपात केली जात आहे. कायदा मोडला म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई करता त्यास न्यायाने शेतकऱ्यांची कोट्यवधींची लूट करणाऱ्या आडत्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली. खोत म्हणाले, सरकारने काढलेल्या 6% आडतीच्या परिपत्रकाला धुडकावून बाजार समित्यांमध्ये 8-12% आडत कपात केली जात आहे. यातून शेतकऱ्यांची दरवर्षी 300-400 कोटी रुपयांची लूट होत आहे. व्यापारी सरकारला जुमानत नाहीत. नोटीस काढली म्हणून बाजारा बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कणखर भूमिका घेतली. मात्र केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई करत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. पवार शेतकऱ्यांचे नेते आहेत की आडत्यांचे असा प्रश्नही खोत यांनी केला. पुणे प्रादेशिक बाजार समितीवर गेल्या 9 वर्षापासून प्रशासक आहेत. प्रत्येक वेळी कारणे दाखवून निवडणूक पुढे ढकलण्यात येते. बाजार समितीचे प्रशासक येथील पैसे गोळा करून सर्व मंत्र्यांना पोहोचवित असल्याने निवडणुका घेतल्या जात नाहीत असा आरोप खोत यांनी केला. संघर्ष पाण्याचा आणि पंचनामा भ्रष्टाचाराचा हे आंदोलन आम्ही 2 वर्षापूर्वी विशेषतः सुरू केलेलं होतं. वसंतदादा जो डॅम्प आहे चांदोलीला, त्या डॅम्पवरून आम्ही पाण्याची कावड घेऊन जवळजवळ 7 दिवस खासदार राजू शेट्टी पायी पदयात्रेने चाललेले होते. आणि मी शाहू महाराजांनी जे धरण बांधलेलं होतं राधानगरी धरण, येथून मी पाण्याची कावड घेतलेली होती. त्यावेळी आम्ही ह्या आंदोलनाची घोषणा केलेली होती, संघर्ष पाण्याचा आणि पंचनामा भ्रष्टाचाराचा. याच्यामागची आमची भूमिका एक होती की धरणं ही शेतकऱ्यांच्या जमिनीवरती या राज्यातली बहुतांश उभा राहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांचं अजून पुनर्वसनही झालेलं नाही आहे. एका बाजूला शेतकरी आमचा पुनर्वसनासाठी रस्त्यावरती लढा देत आहे, दुसऱ्या बाजूला त्या धरणामधलं पाणी त्या शेतकऱ्याला घेण्याचा अधिकारसुद्धा या राज्यकर्त्यांनी आज पाऊस दिलेला नाही. म्हणजे एका बाजूला त्या धरणातलं पाणी द्या म्हणूनही शेतकरी रस्त्यावरची लढाई लढत आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी रस्त्यावरती आला तर सरकार एका बाजूला त्यांना गोळ्या घालत आहे, त्यांना मारत आहे, रक्त सांडत आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की एका बाजूला गेल्या वर्षीसुद्धा दुष्काळाचं स्वरूप पडलं तर प्रचंड उग्र स्वरूप दुष्काळानं धारण केलेलं आहे. आणि अशा काळामध्ये आज महाराष्ट्रातला दुष्काळ विभागातला शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. एका बाजूला जनावरं त्याची कत्तलखान्याकडे चाललेली आहेत, दुसऱ्या बाजूला शेतीतलं पीक सगळं वाया गेलेलं आहे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि सरकारीकडे लक्ष द्यायला तयार नाही. परंतु थोडीशी आशाचा किरण मुख्यमंत्र्यांच्या घोषणेतून 3-4 महिन्यापूर्वी तयार झालेला होता की 10 वर्षामध्ये 0.1% सिंचन झालेलं आहे आणि खर्च तर 71-72 हजार कोटी रुपये झालेला आहे. याची आम्ही शोधपत्रिका काढू. आणि त्यावेळी गावातल्या सामान्य दुष्काळ भागातल्या जनतेला वाटत होतं की आता आमच्यासाठी काहीतरी भरीव निधीची तरतूद होईल आणि जेणेकरून अपूर्ण राहिलेल्या सिंचनाच्या जे कामं आहेत ते पूर्ण होतील आणि पाणी आमच्या शेतापर्यंत येईल अशी अपेक्षा तयार झालेली होती. परंतु लगेच 4-3 महिन्यामध्ये 5.5% सिंचनाखाली जमीन 10 वर्षामध्ये मागं आलेली होती असा अहवाल बाहेर आल्यामुळं मुख्यमंत्रीसुद्धा आपल्याशी खोटं बोलत आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा आपली घोर फसवणूक करत आहेत अशी एक जनतेची मानसिकता परत विचारच आहे. आणि म्हणून आम्ही सांगलीच्या मेळाव्यामध्ये घोषणा केली की या आंदोलनाची सुरुवात आम्ही मांजर्डे या गावातून तासगाव तालुक्यातील आरार आबादच्या मतदारसंघातून आम्ही या आंदोलनाची सुरुवात करत आहे. याच्या मागचं कारण आहे की 10 वर्षापूर्वी आरार आबानी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ भागामध्ये मोठं पाण्यासाठी आंदोलन या राज्यामध्ये उभा केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये क्रांतीवीर नागनाथांना नाईकोडी हे त्याचं नेतृत्व करत होते, गणपतराव देशमुख साहेबही त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर एका बाजूला आराराबासारखा सुद्धा चांगला एक मंत्री ज्याच्याकडं या राज्यातली जनता एक स्वच्छ हाताचा मंत्री म्हणून पाहत होते, पण तोही माणूस शेतकऱ्यावरती आज गोळ्या झाडत आहे आणि सरळ सरळ सभागृहामध्ये त्याचं समर्थन करताना आबा मला दिसत आहेत की आमच्या पोलिसांनी गोळीबार केला तो स्वसंरक्षणासाठी. मग मला प्रश्न पडतो की अरे निशस्त्र रस्त्यावरती आलेला शेतकरी
याचा हातामध्ये कोणतं असं हत्यार असतं की तो तुमच्या अंगावरती घेऊन आला? एक वेळा त्या हत्यार तर तुम्ही जाहीर करायला पाहिजे होती. आणि म्हणून आम्ही आता सरकार हे फारसं काही करेल असं आम्हाला वाटत नाही. आणि म्हणून आम्ही म्हटलं की राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोग केंद्रानं स्थापन करावा आणि त्याच्यासाठी राज्यभरातले जे दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यातील जनतेचा रेटा मोठ्या प्रमाणामध्ये उभा करून आणि ही जनता आंदोलनाला सरकारच्या विरोधामध्ये जोपर्यंत हा आयोग तयार होणार नाही, भरघोस निधी आयोगाला येणार नाही, तोपर्यंत हा रेटा सातत्यानं वाढवत राहायचं. नाही, याच्यामध्ये 4 मे 1977 साली आडतीच्या बाबतीमध्ये अध्यादेश सरकारनं काढलेला होता आणि तो होता की 38% घेतली पाहिजे कायद्यानं. परंतु तो कायदा 1995 सालापर्यंत अंमलातच आला नाही, तो कुणी पाळला नाही आणि मन मानेल अशा पद्धतीनं आडत्यांनी आडत घेत राहिले. 95 ला परिपत्रक निघालं, त्याच्यानंतर त्याला अनेक वेळा स्थगिती दिली गेली, परत एक वेळा परिपत्रक काढलं आणि परत व्यापाऱ्यांनी दबाव आणून परत त्याला स्थगिती घेतली, अडथळे परत कोर्टामध्ये गेले. मग आमचं मत असं आहे की सरकारनं खऱ्या अर्थानं जे अडथळ्यांनी कायदा मोडलेला आहे त्या अडथळ्यांचं लायसन रद्द करायला पाहिजे होतं आणि त्यांच्यावरती सरळ सरळ दरोडाच घातलेला आहे शेतकऱ्यांच्यावरती आणि दरोड्याचे गुन्हे यांना दाखल करायला पाहिजे होते. परंतु अलीकडे मार्केट कमिट्या ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनलेले आहेत आणि मी मगाशी म्हटलं की याच्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये असणारे जे संचालक आहेत हे खऱ्या अर्थानं ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर ही वळू बैलं आहेत आणि ही वळू बैलं शेतकरी गेली अनेक वर्ष पोसत आलेलं आहे आणि यांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतलेली नाही. कधीही मार्केट कमिटीमधले संचालक शेतकऱ्यांना तिथं वजन काठ्यामध्ये त्या ठिकाणी लुटलं जात आहे, त्याच्या हमाली तोलाईमध्ये लुटलं जात आहे, याच्यावर कधीच आमच्या संचालकांनी आवाज उठवला नाही, कधीच आमचे संचालक शेतकऱ्याच्या बाजूनं बोललेले नाहीत, कधीच शेतकऱ्या अन्याय होतोय म्हणून संचालक आमचे आंदोलन करायला आले नाहीत. आणि सरकारही अडत्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्याच बाजू नाही, कारण एका बाजूला शेतकऱ्याला आपला माल काय दरानं विकला जात आहे याचा मागमूससुद्धा लागत नाही. मुंबईसारख्या मार्केट कमिटीमध्ये रुमालाखाली हात घालून की शेतकऱ्याला त्याचा माल विकला गेला का स्वतःला विकलं गेलं हे सुद्धा समजून येत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं मार्केट कमिटीमधला कारभार चाललेला आहे आणि याच्या मागचं एकच कारण आहे की मार्केट कमिटीच्या माध्यमातून मग दलाल असतील, व्यापारी असतील, संचालक मंडळ असतील, हे सगळे लुटीचा हिस्सा हे पणन मंत्र्यापासून कृषी मंत्र्यापर्यंत अगदी बिनधोकपणे पोचवत असतात.